एमएस टाइम्स या न्यूज चॅनलच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ज्यांच्या शुभासने ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होतोय ते आपल्या तालुक्याचे आणि राज्याचे माजी मंत्री आदरणीय पीटर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय डॉक्टर किरणजी लहानके साहेब, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन आदरणीय गायकर साहेब, योगी केशव बाबा, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्माननीय अशोकरावजी भांगरे, आमचे मार्गदर्शक सन्माननीय मधुकरावजी नवले साहेब, व्यासपीठावर आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले आदरणीय प्रकाशरावजी मालुसकर, आदरणीय कत्रुपाटी शेटे, आदरणीय रमेश अण्णा जगताप, आदरणीय भाऊपाटीजी नवले, त्याचबरोबर आता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते आमचे मित्र राजेंद्रजी सदगीर, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष, त्याचबरोबर पत्रकार संघाचे अध्यक्ष आदरणीय विजयरावजी कोकटकर, अनेक पत्रकार मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मी नामोल्लेख वेळाभावी टाळतो. आणि गणेश्वर प्रेम करणारे त्याचे इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियामधील सर्व मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. एमएस टाइम्सच्या अकोले तालुक्यातील, आता निव्वळ अकोले तालुक्यातील म्हणता येणार नाही, महाराष्ट्रभर त्याची व्याप्ती वाढलेली आहे, अशा या चॅनलच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात. मला एकच गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे, गणेश आवरी हा आपल्या सर्वांचा सुपरिचित असा व्यक्तिमत्व आहे, ज्याचा प्रत्येकाशी संबंध आलेला आहे. आपल्या सर्वांच्या दृष्टीने ही आनंदाची बाब आहे. गणेश त्याच्या प्रास्ताविकातच सांगितलं की पत्रकारितेकडे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे लोकांना पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चाललाय, परंतु अकोले तालुक्यातील पत्रकारिता अजून खूप चांगली आहे. आपले सर्व मित्र खूप चांगलं काम, म्हणजे मागच्या पिढीनं आदरणीय टाकळकर सरांपासून, कोकटकर साहेबांपासून, गजे सरांपासून आणि आता नवीन नवीन इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सचिन खरात असतील, अल्ताबाई असतील, हेमंतजी आवारे असतील, या सगळ्या टीमनं एक चांगला पायंडा जुन्या पिढीनं जो घालून दिला त्याच्यानुसारच ही सगळी पिढी आता आपली काम करते, याबद्दल मला निश्चितपणे समाधान वाटते. खरोखर गणेश बद्दल खूप काही सांगण्यासारखं आहे. गायकर साहेब, गणेश हा 2002 आणि 2003 साली माझ्या इथं टोमॅटोला जे टोमॅटोचे कॅरेट वाढायचं काम होतं, 2 वर्ष तो त्या गाडीवर किन्नर होता, त्याची स्वतःची गाडी नव्हती. त्यावेळेस नाशिक मार्केटला टोमॅटो नेले जायचे आणि नाशिकला गायकर साहेब 4 वाजता इथून गाडी पाठवली जायची आणि टोमॅटोचं क्षेत्र आमच्या इथे जास्त असल्यामुळे 2-2 ट्रिपा मारावं लागायच्या. म्हणजे 4 वाजता इथून गाडी भरली की पुन्हा रात्री 12 वाजेपर्यंत इथे यायचं आणि सकाळच्या संगमनेर मार्केटला पुन्हा गाडी पाठवायची. म्हणजे अत्यंत खर्चाळ असा प्रवास आणि ड्रायव्हर लोक एकच किन्नर ठेवायचे, त्याहीच ती गाडी लोड करायची, त्याहीच ती उतरायची, म्हणजे सोपे कष्ट नाही. अडचणीच्या भागामध्ये अनेक वेळा थप्प्या पडायच्या, रात्रीचे उचलायच्या आणि मारुतीच्या वट्ट्यावर झोपायचं आणि सकाळी तोंडाला पाणी मारून पुन्हा संगीत मेडिटेशन जायचं. तो फार भयानक प्रवास मी माझ्या डोळ्याने माझ्या 2002 आणि 2003 या सालामध्ये त्याचा पाहिला आणि तो कसा या पत्रकारिता वळाला हे खरं संशोधनाचा विषय. म्हणजे एका टोमॅटोच्या गाडीवर काम करणारा माणूस त्याने सांगितलं जाऊन विहिरीचं काम केलंय, अगसी कारखान्यात त्यांनी काम केलंय, म्हणजे अशा भरपूर क्षेत्रामध्ये त्यांनी हा अनुभव घेतला. पण हा अनुभव त्याला कुठून मिळाला हे त्यांनी खरं त्याच्या प्रस्तावात सांगायला पाहिजे. त्यांनी या पत्रकारिता गुरु कोण आहे हे त्यांनी सांगायला पाहिजे. मला या निमित्ताने गोष्ट त्याच्या बाबतीत मी अत्यंत प्रखरपणे सांगितली पाहिजे. पत्रकारिता लोक ट्रेनिंग घेतात, आपण राज्यस्तरावरचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पॅनल बोर्डवर जे बसलेले लोक असतात त्यांच्या अभ्यासाचं, त्यांच्या वाक्चातुर्याची जी कल्पना असते, त्यांच्या बोलण्याचं जे टूलिंग असतं आणि प्रसंगावर राखून जी काही मांडणी असते ती खूप टिपिकल लोकांकडे असते. उदाहरणार्थ निखिल वागळे आहेत, राजू खांडेकर आहेत, आशिष जाधव आहेत, खूप सारे राज्य पातळीवरचे अनेक पत्रकार मित्र आपण इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पाहतो. प्रिंट मीडियामध्ये लिखाण करण्यामध्ये आपल्या तालुक्याचे मंडळी सुद्धा खूप हुशार आहेत, पण इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ते वकूप तुमच्या अंगातच असावं लागतं आणि ते वकूप गणेशच्या अंगात तेव्हापासून होतं. कारण हजर सभागृह प्रसंगावर प्रसंगावरच राखून आलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याची कला ही त्याच्या अंगामध्ये होती आणि म्हणून आज एमएस साहेबचं हे इतकं मोठं दालन म्हणावं लागेल. मला हे गणेशच्या दृष्टीने जरी हा चॅनल त्याचा स्वतःचा असला तर मी मात्र त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतोय. कारण आपला तालुका हा कायम सातत्यानं प्रिंट मीडिया असू द्या, इलेक्ट्रॉनिक मीडिया असू द्या, राज्यस्तरीय चॅनलवर अवलंबून होता. म्हणजे आपल्याला आपल्या बातम्या दुसऱ्याकडे पाठवून आणि मग त्या प्रदर्शित करणं किंवा छापून आणणं अशा प्रकारचं काम करावं लागत होतं. परंतु अकोले तालुक्याच्या
बदलत्या सर्व सामाजिक बदलत्या समीकरणानुसार अकोल्याचा स्वतःचं राज्यस्तरीय चॅनल म्हणून ही या तालुक्याची गरज होती आणि गणेश तू ती पूर्ण केली तालुक्याच्या मध्ये तू अभिनंदन केलं पाहिजे कारण आता तू तुझे स्वतःचे प्रतिनिधी राज्यस्तरावर निर्माण केले जवळजवळ 17 प्रतिनिधी तू नाव सांगितले 17 प्रतिनिधी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुझे आहेत आणि म्हणून महाराष्ट्राचा चॅनल आणि तू अकोल्याचा जन्मदाता आहे त्याचा संपादक मुख्य संपादक अकोल्याचा आहे ही आमच्या दृष्टीने फार अभिमानाची बाब आहे विशेष करून आता या सगळ्या गोष्टींमध्ये एकच अपेक्षा तुझ्याकडून व्यक्त करतो अकोले तालुक्याचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ज्याच्यासाठी अनेक तरुण कार्यकर्ते या तालुक्यामध्ये काम करतायत राहिलेल्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी ज्याच्यासाठी खऱ्या अर्थानं पत्रकारिता जो आहे पत्रकारितेमधला मूळ पत्रकार जो तुझ्या अंगामध्ये दडलेला आहे दाखव तुझ्याकडून त्या अपेक्षा या तालुक्यातील जनतेला आहे आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी शोषित असतील वंचित असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील त्याला न्याय देण्याचं काम तू प्रामाणिकपणे करतोय हीच अपेक्षा भविष्यकाळात मी ठेवतो आणि तुला पुन्हा एकदा तुझ्या सगळ्या वाटचाली शुभेच्छा देतो आणि एक एक सत्कार या ठिकाणी राहिला परंतु ते मला दिसत नाही माझं लक्ष सारखं होतं ज्यांनी एक जागा आपल्याला उपलब्ध करून दिली ते किशोर अवस्थाने मला या ठिकाणी दिसत नाही आदरणीय पितळ साहेबांना सुद्धा सांगण्यामध्ये मला आनंद वाटेल अत्यंत माफक दरामध्ये गणेश साठी किशोर अवस्थाने यांनी म्हणजे ही फार मोठी जागा अवघ्या 17 लाख रुपयामध्ये जवळपास 1.5 गुण ठरवला अगदी आमच्याच हाताने तो व्यवहार झाला आणि म्हणून त्यांचं सुद्धा ते आले नाही ते आल्यानंतर त्यांचा सुद्धा सत्कार आपल्या हस्ते होणं फार गरजेचं आहे असो तुझ्या भावी वाटेल शुभेच्छा देतो आणि थांबतो